तुम्ही इकडे पाहू शकता की किती सर आपली इकडे चपाती जी आहे तशी झालेली अशी बनवून अशी ले इकडे लेअर जे आहेत तिकडे चपातीला असे सुटलेले आहेत आणि खूपच मस्त आणि खायला सुद्धा तितकीच टेस्टी आणि खूपच छान अशी लागते ही चपाती नमस्ते स्वागत आहे तुमचं किचन किचनमध्ये तर आज आपण इकडे पाहणार आहोत एकदम मौचर अशी घडीची चपाती जी आहे ती कशी करायची ते तर त्यासाठी म्हणून मी इकडे दोन वाटे एवढं गव्हाचं पीठ जे ते घेतलेलं आहे तुम्ही आटा सुद्धा घेऊ शकतात तर इकडे मी आता चवीपुरतं मीठ घालून घेते चालू मी थोडं जे आहे ते इकडेच मिक्स करून घेते असं आणि इकडे थोडासा मध्ये असा असा खड्डा करून घेते आणि ह्याच्यामध्ये मी तेल घालून घेते एक दोन चमचे एवढं मी तेल घालते आणि व्यवस्थित आपल्याला हे सगळ्यात आधी जे आहे ते पिठालाच इकडे आपल्याला हे चोळून घ्यायचं तेल एक दोन मिनटं तरी आपल्याला ह्याच पद्धतीमध्ये इकडे पीठ असं व्यवस्थित इकडे असं मळून घ्यायचंय म्हणजे तेल पूर्णपणे हे पिठालाच लागलं पाहिजे इकडे तर तुम्ही इकडे तुम पाहू शकता की इकडे पिठाला तेल जे आहे ते व्यवस्थित इकडेच लागलेलं आहे आता मी इकडे जसं मला इकडे पाणी लागणार आहे तसं मी ह्याच्यामध्ये पाणी जे ते थोडं थोडंसं घालून घेते आणि पीठ आपल्याला व्यवस्थित तिकडचं मळून घ्यायचं जर आपल्याला चपाती अशी मऊसर अशी पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला इकडे चपातीचं पीठसुद्धा मौसरच असं जे आहे ते भिजून घ्यायला लागतं म्हणजे जास्त घट्ट पण नाही याचं भिजवायचं तरच आपली चपाती खायला तितकीच छान आणि मऊसर अशी होते म्हणजे एकदम सैल पण नाही आपल्याला भिजवायचं आहे म्हणजे आपल्या चपाती लाटता येईल इतपत आपल्याला पीठ जे आहे ते भिजवायचं आहे ही चपाती तुमची दोन दिवस तरी राहिली तरी ती तितकीच मऊ राहील अजिबात कुठेही अशी कडक अशी चपाती अशी होणार नाही तर सगळ्यात आधीच आपली पहिली टीप जी आपली इकडे चा आहे ती म्हणजे आपण ज्या वेळेला चपातीचं पीठ इकडे माळाला घेतलेलं त्याच्यामध्ये आपण मीठ आणि तेल घालून नुसतं ह्या गव्हाच्या पिठाला आपण ते आहेत ते व्यवस्थित असं तोळून घेतलं दुसरी टीप अशी की चपातीचं चा आपल्याला मऊसर करायची असेल तर हे पीठ जे आहे ते थोडंच आपल्याला सैलसरच असं भिजवून आहे तरच आपली इकडे होणारी चपाती जी आहे ती खूपच छान मस्त आणि मऊसर अशी होते आणि पीठ तुम्ही जितकं जास्त मळून घेतील तितकी ती चपाती जी आहे ती खायला तितकीच सुंदर अशी होते तर तुम्ही इकडे पाहू शकतात मी किती सैलसर जे आहे ते पीठ इकडे भिजवून घेतलेलं आहे इकडे पीठ मळते तेवढंच ते व्यवस्थित इकडे मळून असं होत एक सात ते आठ मिनिटं तरी मी पीठ जे आहे ते असंच इकडे मळून घेणार आहे तर आता इकडे आपलं चपातीचं पीठ जे ते व्यवस्थित इकडे मळून असं झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता तिकडे की कसं मळून झालंय ते तर आता हे पीठ आपल्याला कंपल्सरी एक पंधरा मिनिटं तरी जे आहे ते असंच आपल्याला इकडे झाकून ठेवायचं आणि त्याच्यानंतरच आपल्याला जे चपात्या करायच्या आहेत तर मी इकडे आता पंधरा मिनटं हे पीठ जे आहे असंच इकडे झाकून ठेवते आणि पंधरा मिनिटा नंतर आपण पाहणार आहोत की मऊसर घडीच्या चपात्या ज्या आहेत ते आपल्या कशा बनवून तयार होतील त्या इकडे एक आता पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आता आपण हे कणिक जे ते पुन्हा एकदा आपल्याला थोडस जे ते मळून घ्यायचं हाताने तुम्ही इकडे पाहू शकता पंधरा मिनिटांनंतर आपलं इकडे कणिक जे आहे ते कच्चं इकडे मऊन असं तयार झालंय ते ते एक पुन्हा एकदा मी इकडे याचा एक हात जो आहे त्याचा फिरवून घेते मी थोडंच इकडे हातालाचं पीठ लावून घेते आता जेवढ्या साईजचे पाहिजेत त्या ह्याच्याप्रमाणे आपण इकडे गोळे जे आहेत ते करून घ्यायचे आहेत मी हा एक गोळा जो आहे तो इकडे पिठा मार्याचा बुडवून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यावरती आपण इकडे तेल घालून घ्यायचंय थोडं आणि हे करत असताना मी एका बाजूला इकडे तवा सुद्धा तापत ठेवलेला आहे चपातीसाठी इकडे अशी आपण घडी घालून घ्यायची आहे आणि पुन्हा इकडे थोडं जे आहे तेल घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं जे आहे ते सुद्धा इकडे घालून घ्यायचं आहे वरतून आणि हे जी इकडे आपल्याला दुसरी सुद्धा जी आहे तिकडे करून घ्यायची आहे तर ह्याच पद्धतीमध्ये बाकीचे चपातीचे सुद्धा आपण इकडे असेच इकडे तयार करून घेणार आहोत आणि आता इकडे आपण चपाती जी आहे ती लाटून घ्यायची आहे चपाती करताना तवा सुद्धा आपला व्यवस्थित इकडे तापलेला पाहिजे तरच आपली चपाती व्यवस्थित इकडे भाजून अशी होते आपण चपातीची तव्यावरती घालून घेतो ते आपल्याला लगेचच जे आहे एकच असं एक, एक दोन सेकंदामध्ये आपल्याला इकडे अशी पलटी मारून घ्यायची म्हणजे पूर्णपणे अशी होऊन द्यायची नाही आहे आणि आता दुसऱ्या बाजूनी करताना आपण जे इकडे फुल गॅसवरती करून घेणार आहोत हे करत असताना मी साइडून थोडस जे तेल सुद्धा इकडे घालून घेते इकडे मस्तपैकी आपली चपाती जी आहे ती इकडे झालेली आहे तर मी एका प्लेटवरती इकडे काढून घेते आणि मी नंतर मी तुम्हाला दाखवते की आपल्या घडीच्या चपातीला इकडे लेअर सुद्धा कशात इकडे सुटलेल्या आहेत त्या अशा मस्त आपल्या इकडे फुगलेल्या मऊसर आपल्या इकडे चपात्या ज्या आहेत तिकडे बनवून अशा होतातच आहेत तर मी अशा सगळ्या चपात्या ज्या आहेत ते करून घेते आणि नंतर मी तुम्हाला दाखवते की आजच्या आपल्या इकडे घडीच्या मऊसर अशा चपात्या ज्या आहेत त्या कशा बनवून झाल्यात तुम्ही इकडे पाहू शकता की कि किती मऊसर आपली इकडे चपाती जी आहे तशी झालेली आहे अशी बनून आणि मी तुम्हाला इकडे अशी एक दाखवते की त्याला आतमध्ये असे पट सुद्धा कसे असे सुटलेले आहेत ते अशी इकडे लेअर जे तिकडे चपातीला असे सुटलेले आहेत आणि खूपच मस्त आणि खायला सुद्धा तितकी टेस्टी आणि खूपच छान अशी लागते ही चपाती तर ही आजची चपाती पाहून तुमच्यासुद्धा तोंडाला जे तर पाणी सुटलंच असेल आणि तुम्हालासुद्धा असं वाटेल की अशी चपाती जी आहे ती आपण सुद्धा घरी कधी एकदा करून पाहूते तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी जी आहे ती घरी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा ला शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही रुचिदास किचन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय